म्हणून जे जे लोक इंग्रजी नववर्ष मानतात त्या सगळ्यांना शुभेच्छा, पण साजरा मात्र हिंदूंचा गुढीपाडवाच नववर्ष म्हणून केला जाईल यात कोणती शंका. आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत परब्रह्म पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला साकडं घातलं की महाराष्ट्राला लवकरात लवकर या कोरोनाच्या सावटातनं मुक्त कर, बळीराजाला सुखी कर, सर्वसामान्य जनतेला जगण्याचा आधार दे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून सरकार नावाचं अस्तित्वच नाही आहे. महाराष्ट्रावरती एक टोळधाळ पडलेली आहे. महाराष्ट्राला लुटून खाणं, वसुली करणं आणि अन्याय अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण देणं असं या टोळधाडीचं लक्ष आहे. या टोळधाडीपासून महाराष्ट्राची मुक्ती कर आणि महाराष्ट्रात एक धर्माचं सरकार लवकरात लवकर अस्तित्वात येऊ दे, हीच गळ आज पांडुरंगाला घातली आहे. म्हणून जे जे लोक इंग्रजी नववर्ष मानतात त्या सगळ्यांना शुभेच्छा, पण साजरा मात्र हिंदूंचा गुढीपाडवाच नववर्ष म्हणून केला जाईल यात कोणती शंका. आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत परब्रह्म पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला साकडं घातलं की महाराष्ट्राला लवकरात लवकर या कोरोनाच्या सावटातनं मुक्त कर, बळीराजाला सुखी कर, सर्वसामान्य जनतेला जगण्याचा आधार दे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून सरकार नावाचं अस्तित्वच नाही आहे. महाराष्ट्रावरती एक टोळधाळ पडलेली आहे. महाराष्ट्राला लुटून खाणं, वसुली करणं आणि अन्याय अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण देणं असं या टोळधाडीचं लक्ष आहे. या टोळधाडीपासून महाराष्ट्राची मुक्ती कर आणि महाराष्ट्रात एक धर्माचं सरकार लवकरात लवकर अस्तित्वात येऊ दे, हीच गळ आज पांडुरंगाला घातली आहे.